नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मी विज्ञान यूट्यूब चॅनलवरती। मागील काही दिवसापासून आपण नवीन योजनांचा परिचय आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। आज एक नवीन योजना तुमच्या समोर घेऊन येत असताना मला खूप आनंद होतोय, कारण ही योजना आहे फक्त महिलांसाठी। बघा, आपल्या देशामध्ये जर देशाची प्रगती करायची असेल तर महिलांची प्रगती होणं हे अत्यंत आवश्यक आहे। या अनुषंगानं भारत सरकारतर्फे अत्यंत महत्त्वाची योजना या ठिकाणी प्रारंभ करण्यात आलेली आहे, ती म्हणजे सौर चरखा योजना। तर या योजनेची घोषणा 5 फेब्रुवारी 2018 रोजी केंद्र सरकारतर्फे करण्यात आलेली आहे आणि प्रत्यक्ष सुरुवात मात्र 27 जून 2018 रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। तर या योजनेचा मोठा उद्देश काय आहे किंवा लक्ष्य काय आहे, तर 5 कोटी रोजगार निर्माण करण्याचं एक महत्त्वाचं लक्ष्य या ठिकाणी या योजनेचं आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा ही जी काही सौर चरखा योजना आहे, ही योजना फक्त महिलांसाठीच लागू असून महिलांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर, त्यांना प्रशिक्षण देण्यावर त्यांचा भर राहणार आहे। त्याचबरोबर गरीब तसेच गरजू लोकांना स्थानिक क्षेत्रातील उद्योग निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम म्हणून सुद्धा सौर चरखा योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर खादी क्षेत्राला प्रोत्साहन देणे तसेच पुनर्जीवन करणे यासाठी, त्याचबरोबर पर्यावरणाशी अनुकूल अशा खादी कपड्याला प्राधान्य देणे या प्रकारचा उद्देश ठेवून या ठिकाणी सौर चरखा योजना ही प्रारंभ करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, ही योजना लागू करण्यात आली, परंतु या योजनेचं खरं वैशिष्ट्य काय आहे तर मी तुम्हाला सांगतो। तर अपारंपरिक सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे, सगळ्यात महत्त्वाचं। त्याचबरोबर कृषी क्षेत्राचा तसेच शहरी व ग्रामीण औद्योगिक विकास करणे, क्षेत्राचा विकास करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी या योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे। त्या ग्रामीण भारताचा विकेंद्रित स्वरूपाचा विकास होईल। सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण भागामध्ये जे काही बेरोजगारी वाढत आहे, महिलांमधील बेरोजगारी आहे, या सर्व गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी शासनातर्फे सौर चरखा योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारमार्फत या योजनेअंतर्गत सौर स्पिंडल मिशन सुरू करण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत समान आर्थिक व समान संधी निर्माण करण्यावर भर देण्याची या ठिकाणी सरकारनं ठरवलेलं आहे। बघा, खूप महत्त्वाची योजना आहे, महिलांसाठी आहे आणि जे काही अत्यंत गरीब कुटुंब आहेत या सर्व लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाची योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे, ती म्हणजे सौर चरखा योजना। तर ही योजना सर्वप्रथम सगळ्यात अगोदर पूर्ण देशामध्ये सगळ्यात अगोदर ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे, ही एक सगळ्यात महत्त्वाची गौरवशाली बाब आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। त्याचबरोबर केंद्र सरकारमार्फत महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी सुद्धा या योजनेचा प्रारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे। म्हणून मला वाटतं की एक अशी योजना आहे ज्या योजनेचा आपल्याला परिचयसुद्धा झालेला नसतो, एक छोटासा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि योजनेचं नाव आहे सौर चरखा योजना। व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि मिळवा अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा परिचय। आणि योजनेबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समधून नक्की कळवा, मी त्यांना सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। धन्यवाद।